आणि यानंतर कहाणी आहे एका जादूच्या पेनची. रद्दी वर्तमानपत्रापासून तयार केलेल्या पेनानं पवनीतील महिलांच्या आयुष्याला हातभार लावलाय. तर जादू केली ती म्हणजे त्यांची आर्थिक विवंचना संपवण्याची. पाहुयात आमचा स्पेशल रिपोर्ट. हे आहे जादूचं पेन. हो, जादूचंच म्हणावं लागेल ना, कारण 30 महिलांना रोजगार या पेनानं दिला. इतकंच नाही तर याच पेनाच्या विक्रीतून एक अख्ख्या शाळेची इमारत ही बांधली जाणार आहे. आणि हो, पर्यावरण पूरक आणि प्लास्टिकला पर्याय असं हे पेन आहे. मग इतकी कामं ज्यानं साध्य होत आहेत त्याला जादूचंच पेन म्हणावं लागेल ना. एक तर हा पूर्ण पेपरचा बनला आहे, फक्त तिथे प्लास्टिकचं रिफिल आहे आणि आम्ही तिथे कागदाची बी टाकली आहे त्याच्या कॅपमध्ये, की जेणेकरून आपण पेन यूज करू आणि फेकू, तर त्यामुळे एक रोपटं तयार होईल आणि ते आपल्या एन्व्हायरमेंटसाठी चांगलं असेल. 2.5 रुपयात रद्दी वर्तमानपत्रापासून तयार होणारं हे पेन 10 रुपयात विकलं जात आहे. परदेशातही याची मागणी आहे, त्यामुळे 30 महिलांना महिन्याकाठी सुमारे 6000 रुपयांचं उत्पन्नही मिळतं. 9 वाजेपासून आम्ही जर काम केलं तर आम्ही 100 पेन 5 वाजेपर्यंत बनवू शकतो आणि त्याच्यातून आम्हाला 250 रुपये रोजी या रोजची मिळते. मी दुसऱ्या फेलोशिपसाठी गेले तेव्हा 2 बॅग्स अलाउड असतात ना एअरलाईन्समध्ये, तर 1 बॅग मी तिथे पेन नेले 23 किलो हे न्यूजपेपर पेन्स आणि मग तिथे आम्ही हे पेन विकले. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी देशातील काही शाळांमधील विद्यार्थी दिल्लीला गेले होते, त्यात पवन शाळेतील विद्यार्थीही सहभागी होते. प्लास्टिकला पर्याय म्हणून विधी एल्स्टीवार या विद्यार्थिनीने कागदी पेन तयार करून ते राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेट दिलं. विधीचं खूप कौतुकही झालं, विशेष म्हणजे विधीनं तयार केलेल्या या पेनानं अनेक आयुष्यांना हातभार लावला. दीपेंद्र गोस्वामीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, भंडारा.